नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला पाठीमागे दिसतो आहे तो डाव्या साईडचा आहे वज्रगड आणि उजव्या साईडचा पुरंदर आहे, त्याच्यामध्ये एक खिंड आहे। आपण आत्ता पुरंदरवरून जाऊन आलोच आहोत आणि आत्ता आपण जाणार आहोत नारायणपूरला, म्हणजे दत्ताचं मंदिर आहे ज्या ठिकाणी नारायणपूरला। आता नारायणपूर पाहूया, नारायणपूरनंतर बालाजीला जाणार आहोत आपण। तर आता आपण बघूया नारायणपूर कशा पद्धतीने आहे आणि थोडं नारायणपूर एक्सप्लोअर करूया। तर मित्रांनो, चला आपण जाऊया। हे बघा नारायणपूरचा परिसर आणि तिकडे पाठीमागे पुरंदर किल्ला आहे, वज्रगड आहे आणि इकडे किल्ल्याच्या पायथ्याशी नारायणपूर गाव आहे। आणि हे बघा भाताची खाचरं आहेत पूर्ण इथे। आणि हे बघा वेल मेंटेन रोड आहे, स्वच्छता आहे एकदम आणि वातावरणात गारवा आहे। मित्रांनो, उंचावर असल्यामुळे याचा फायदा आहे। आणि आपल्या समोर दिसतंय ना ते त्याच्या डाव्या साईडला मंदिर आहे ना दत्ताचं। दर गुरुवारी इथे खूप गर्दी होते। आता आपण थोडं मंदिर एक्सप्लोर करूया। ते बघा दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर। तुम्हाला इथे यायचं असेल तर दोन मार्ग आहेत, तुम्ही सासवड मार्गे येऊ शकता आणि तुम्ही NH4 म्हणजेच पुणे बेंगलोर रोड जो आहे त्या ठिकाणी कापरवाडा थांबून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। 10-12 किलोमीटर अंतरावर आहे सासवड मार्गे, 8 किलोमीटर अंतरावर आहे। आणि इथे जवळच उमाजी नायकांचं गाव आहे भिवडी नावाचं। तर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण तिथे जाणार आहोत। हे बघा नारायणपूरचा परिसर। तरी आज शुक्रवार असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे। बघा मित्रांनो, मेन रोडच्या अगदी कडेलाच इकडे देवस्थान आहे दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर। आणि इकडे पातळ दुकान आहेत सगळी आणि मेन रोड असल्यामुळे हे बघा आपण आता थोडं आज जाऊया। Thank you.
तर हा आहे नारायणपूरचा परिसर. आणि मित्रांनो, आपल्याला जास्त मंदिर दाखवता आलं नाही कारण की मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हता. तर आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण दाखवलं तुम्हाला. तर आपण आता जाणार आहोत प्रतिबालाजी म्हणजे केत कावळ्याला. तर आपण तिकडे पण जाऊया, पाहूया काय ते पाहायला मिळते आपल्याला.